मला आनंद वाटतो की राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा सत्तारूढ पक्षांनी मांडला. याच राज्यपालांना काही दिवसापूर्वी विमान नाकारण्याचं देखील काम या सरकारच्या माध्यमातून झालं. अध्यक्ष महोदय, राज्यपाल आणि सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघर्ष काही महाराष्ट्रात नवीन नाही आहे. अंतुलेजींच्या काळामध्ये तो झाला, विलासरावांच्या काळामध्ये झाला, अलेक्झांडर साहेबांसोबत तो एक दोन वेळा झाला, त्यानंतर एक अजून राज्यपाल आपल्या इथे होते, माझ्या डोक्यात त्यांचं नाव नाही, हा फजल, त्यांच्या संदर्भात झाला. पण कधी अशी अवस्था आली नाही की राज्यपाल विमानात जाऊन बसल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की आता आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, तुम्ही विमानातनं बाहेर उतरा. माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय, राज्यपाल त्या ठिकाणी गेले, विमानात फ्युएल भरलेलं होतं, कसं भरलं? परवानगी नसताना फ्युएल कसं भरलं? परवानगी नसताना त्या ठिकाणी त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला? परवानगी नसताना एंट्री होऊन ते त्या विमानात जाऊन कसे बसले? अध्यक्ष महोदय, हे ठीक आहे की राज्यपालांमध्ये आणि आपल्यामध्ये मतभेद असतील, पण मनाचा इतका कोतेपणा दाखवू नये. हा कोतेपणा आहे, कारण राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नसतं, हे पद महत्वाचं असतं. आणि आपल्या प्रोटोकॉलमध्ये पहिल्या क्रमांकावर राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यापैकी कोणाला विमान द्यायचं अशी जर वेळ आली तर ते राज्यपालांना द्यावं लागतं. सिस्टीम म्हणून अध्यक्ष महोदय, याची परवानगी जी आहे ती GAD विभागाकडे आणि पर्यायाने मुख्यमंत्री महोदयांकडे आहे. आणि म्हणून अशा प्रकारे रोज ज्या राज्यपालांना आपण अपमानित करतो, आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा या ठिकाणी आला याचं मला समाधान वाटतं.